वास्तविक कुणाच्या बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रिचल दोन त्या ठिकाणी केली पाहिजे. कारण पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली. मी अजून आज सकाळी पण एक दोन फोन लावले होते पण ते अवेलेबल संबंधित मला अवेलेबल झाले नाही. मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले. मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे त्याच्यावर ते काल कुणाला अवेलेबल नव्हते म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती. पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालं आहे. एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली, इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट होतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.